हेलो फ्रेंड्स, शिल्पाज रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्या सोबत एक स्वीट अशी रेसिपी शेअर करणार आहे। बऱ्याचदा अनेकांना गोड खावेसे वाटते, अशा वेळी झटपट बनवता येतो तो म्हणजे बॉम्बेकराचा हलवा। याची रेसिपी आपण बघणार आहोत। याला सरबर हलवा पण म्हणले जाते। आपण कॉर्नफ्लॉवरचा कराचा हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बॉम्बेकराचा हलवा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी ते मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, 1 कप घेतलेला आहे। याला बाउल मध्ये टाकून घेऊयात। कॉर्नफ्लॉवरचा आपल्याला छान असं पातळ थोडंसं बॅटर बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी याच कपाच्या मापाने मी 3 ते 3.5 कप याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे। याच्यामध्ये मी 3 कप पाणी घालून घेतलेलं आहे। आता आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामधल्या सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या। याच्यामध्ये एकही गुठळी राहू द्यायची नाही। ती जर नाही फुटली तर त्याची टेस्ट बिघडते हलव्याची आणि खाताना व्यवस्थित लागत नाही। कॉर्नफ्लॉवर इथे आपलं छान असं पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता या लम्स मी पूर्णपणे पाण्यामध्ये मेल्ट करून घेतलेले आहेत। आता आपण कराचा हलवा बनवायला सुरुवात करूयात। पॅनमध्ये सर्वात अगोदर आपण साखर घालून घेऊयात। 2.5 कप साखर घालून घेणार आहे मी आणि त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये 1 कप आपण पाणी टाकून घेऊया। त्याच्यामध्ये हलवून घेऊयात। साखर आपल्याला पूर्णपणे पाण्यामध्ये मेल्ट करून घ्यायची आहे। याचा आपल्याला पाक असं बनवायचं नाही, साखर मेल्ट पूर्णपणे करून घ्यायची फक्त। स्वीटमध्ये कराची हलवा ही खूप फेमस मिठाई आहे। ती मार्केटमध्ये तर अवेलेबल असते पण कुठल्याही सणाला आपण नॉर्मली घरच्या घरी तुम्ही केव्हाही बनवू शकता। तुम्ही पाहू शकता इथे साखरेच्या मिश्रणाला छान अशी उकळी आलेली आहे आणि आपली साखर पण बऱ्यापैकी मेल्ट झालेली। याच्यामध्ये आपण जे कॉर्नफ्लॉवरचं बॅटर बनवून घेतलं होतं ते टाकून घेऊयात। हलवत हलवतच टाकायचं। याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवरचं पूर्ण बॅटर टाकून घेतलेलं आहे। टाकल्यावर आपल्याला सतत हलवत राहायचंय। गॅसची फ्लेम आपल्याला मिडीयमच ठेवायची आहे। याच्यामध्ये लगेच 1 चमचा आपण लिंबाचा रस टाकून घेऊया। तुम्ही पाहू शकताय 5 मिनिटांमध्ये त्याला छान असा घट्टसरपणा यायला लागलेला आहे। बॅटर आपलं छान असं घट्टसर व्हायला लागलेलं आहे, ते छान असं शिजायला लागलेलं आहे। याला शिजवतानाच्या वेळेस आपल्याला सतत हलवत राहायचंय, नाहीतर ते खाली लागतं। पाहू शकता हलव्याला छान असं सिल्की स्मूथ टेक्स्चर यायला लागलेलं आहे। याच्यामध्ये आपण आता तूप टाकून घेऊयात। 2 चमचे मी तूप टाकून घेणार आहे। आपण हलवून घेऊयात, मिक्स करून घ्यायचं सगळीकडं। आपण जे 2 चमचे तूप टाकलेलं होतं त्याच्यामध्ये पूर्णपणे ऍब्झॉर्ब झालेलं आहे। आणखी 2 चमचे याच्यामध्ये तूप टाकून घेऊया। याला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तूप थोडं आपल्याला जास्तच लागतं कराचा हलवा बनवण्यासाठी। याच्यामध्ये आपल्याला आणखी 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे। कम्प्लीट याच्यामध्ये मी 6 चमचे तूप वापरलेलं आहे। याला पण हलवून घेऊयात। तुम्ही पाहू शकताय हलव्या हलव्या छान असं ट्रान्सपरंटली टेक्स्चर यायला लागलेलं आहे आणि तूप पण बऱ्यापैकी सुटत आहे। लगेच याच्यामध्ये आपण रेड फूड कलर टाकून घेऊयात। मी ते हा ड्राय कलरमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून हा कलर यूज करत आहे। मिक्स करूया त्याला। कलर याच्यामध्ये मी छान असं पूर्णपणे मिक्स करून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता हलवा आपला छान असा अट्रॅक्टिव्ह दिसत आहे, मस्त दिसायला दिसत आहे। याच्यामध्ये थोडीशी आपण विलायची पावडर टाकून घेऊयात। 1/2 चमचा आहे ही। तुम्ही पाहू शकता हलव्याला छान असे बबल्स यायला लागलेले आहेत, म्हणजे तो बऱ्यापैकी छान असा शिजत आहे। याच्यामध्ये शिजत असताना लगेच आपण छोटे छोटे कट करून घेतले ड्रायफ्रुट्स टाकून घेऊयात। बारीक कापून घेतलेले काजू, थोडेसे बदाम आणि पिस्ता टाकून घेऊयात। मिक्स करून घेऊया त्याला। काजू बदाम टाकून घेतल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये जे मेन इन्ग्रेडियंट्स असते खरबुजाचे बी ते टाकून घेऊयात। याने हलव्याला टेस्ट खूप छान येते। याला पण हलवून घेऊया।
तुम्ही पाहू शकताय सेम आपल्याला मार्केटमध्ये जसा कराची हलवा भेटतो तसंच आपल्याला सेम कलर देखील आलेला आहे हलव्याला आणि टेक्स्चरही तुम्ही पाहू शकतात एकदम छान असं सिल्की आणि स्मूथ झालेलं आहे. आणखी याला आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे, एक 10 ते 15 मिनिट आपल्याला हलवत राहायचं पण शिजवताना. याच्यामध्ये आणखी 1 चमचा तूप टाकून घेऊया. हलवून घेऊत एकदा याला व्यवस्थित. तुम्ही पाहू शकता हलव्याला छान असं तूप सुटलेलं आहे आणि याला छान असं जेली टेक्स्चर आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथे आपला कराची हलवा छान असा शिजवून झालेला आहे, छान याला तूप पण सुटलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि हलव्याला आपल्याला एका कंटेनरमध्ये काढून घ्यायचं आहे सेट होण्यासाठी. कराची हलवा सेट करण्यासाठी तुम्ही साधारणतः 1.5 ते 2 इंचाचा कंटेनर घेतलेला आहे, आपल्याला असाच घ्यायचा आहे. जास्त पसरट घेतला तर हलवा व्यवस्थित सेट होत नाही. आता याच्यामध्ये आपण कराची हलवा टाकून घेऊयात सेट होण्यासाठी. याला व्यवस्थित पसरवून घेऊया. याच्यावरतून पुन्हा एकदा बारीक कट करून घेतले ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया. बारीक कट करून घेतले ड्रायफ्रुट्स टाकल्यामुळे त्याला छान असं अट्रॅक्टिव्ह दिसत ते. याला आपल्याला झाकणी न लावता असंच 30 ते 40 मिनिट साईडला सेट होण्यासाठी ठेवून देऊयात. इथे कराचा हलवा छान असा आपला सेट झालेला आहे कम्प्लीट. याला मी 40 ते 45 मिनिट सेट होण्यासाठी लागलेले आहे. याला आपण अगोदर कंटेनरच्या साईडला काढून घेऊयात. सरळ करून घेऊया त्याला. तुम्ही पाहू शकता हलवा खूप छान असा सेट झालेला आहे आणि एकदम मस्त सिल्की आणि स्मूथ झालेला आहे. याच्या आपण आता स्लाइस करून घेऊयात, कट करून घेऊयात त्याला. तुमच्या आवडीनुसार तुम्ही आकार कट करून घेऊ शकताय. व्यवस्थित काळजीपूर्वक कट करून घ्यायचं याला. आडवे कट मारून घेऊयात आता. तुम्हाला मी हलव्याचे एक स्लाइस साईडला काढून दाखवते. तुम्ही पाहू शकता खूप छान असा आपला हलवा झालेला आहे, खाण्यासाठी एकदम परफेक्ट तयार झालेला आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे तो. आपण याला प्लेटमध्ये गार्निश करून घेऊया. तर फ्रेंड्स, तुम्हाला आपली आजची बॉम्बे कराची हलवाची रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा. खूप साधी आणि सोपी पद्धती आहे. आपल्या रेसिपीला लाईक शेअर व कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा. थँक्यू.